मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आज सकाळी 11:37 समुद्राला मोठी भरती येणार आहे। यावेळी 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकू शकतात। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून आपल्या 24 विभागातील यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस बरसू लागलाय। कुलाबा वेधशाळेनंही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। भरतीच्या वेळी पाऊस जोरात आला तर मुंबईत पाणी साचू लागतं आणि म्हणूनच प्रशासन देखील सज्ज असल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे। आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। आज आणि उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो। दरम्यान 11:37 सकाळी 11:37 मोठी भरती समुद्रामध्ये येऊ शकते, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। सकाळी 11:37 समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येऊ शकते, मोठ्या लाटा उसळू शकतात। मनपाचे 24 विभाग कार्यालयांचं सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश आहेत। सर्व विभागांना मनपानं हाय अलर्टचा इशारा दिलेला आहे। जलवाहिनी विभागाची 6 उदंचन केंद्र देखील सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। तर 299 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील उपसा संच कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। अग्निशमन दलाची बचाव पथकं देखील तैनात आहेत। आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा आहे। एनडीआरएफच्या 3 तुकड्यांना मदतीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तसंच तटरक्षक दल, नौदल यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना मदतीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त मोबाईल कंपन्यांनाही अतिवृष्टीचे मेसेजेस ग्राहकांना देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। मिठी नदीच्या पातळीत वाढ झाल्यास क्रांतीनगरसह परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर केलं जाणार आहे। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून। मेघा, आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे आत्ता सध्या पावसाची स्थिती मुंबईत काय आहे? मेघा, अतिवृष्टीचा इशारा आहे, आज आणि उद्या मुसळधार पाऊस मुंबईमध्ये होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर आता सध्या पावसाची काय स्थिती आहे मुंबईमध्ये? काही कारणांनी आमचा संपर्क तुटलेला आहे मेघा कुचिक यांच्यासह। काही वेळात आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी संपर्क साधण्याचा। दरम्यान सकाळी 11:37 समुद्रात मोठ्या भरतीची शक्यता आहे। 4.5 मीटर उंचीपेक्षा अधिक उंच लाटा उसळू शकतात। आज अतिवृष्टीचा इशारा आहे। आज आणि उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो। दरम्यान मनपानं आपल्या सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत। 24 विभाग कार्यालयांसह सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच जर मिठी नदीच्या पाणीची पातळी वाढली तर क्रांतीनगरसह इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचं स्थलांतरसुद्धा केलं जाणार आहे। दरम्यान कालपासूनच पावसाची संततधार सुरू झालेली आहे। काही काळ रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळपासूनच परत पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुशिक यांच्याकडून। मेघा, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या पावसाची स्थिती काय आहे? पाऊस पडतोय का? हिमाली, सकाळपासून पाऊस पडला नाही, अतिशय रिमझिम थोडा काही ठिकाणी पडलेला, मात्र आता सध्या मी वरळी सीफेसवर आहे आणि इथे आता पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जर समुद्रामध्ये बघितलं तर समुद्राच्या लाटाही आता उसळू लागलेल्या आहेत। 11:37 4 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्यानुसार इथं सतर्कता प्रशासनानं आपल्याला बाळगलेली पाहायला मिळत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे आणि त्यानुसार प्रशासनानं प्रत्येक समुद्र किनाऱ्यांवर असेल किंवा जिथे सखल ठिकाणी पाणी साचतं तिथे बऱ्याच पद्धतीनं त्यांनी व्यवस्था केलेली आहे। आपण इथे जर बघितलं तर काही लोक आहेत तिथे समुद्राच्या नाटांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। अर्थात इथे काही वेळापूर्वी गर्दी होती, मात्र पोलिसांनी ही गर्दी आता थोडी हटवलेली आहे। काही लोक अजूनही आपल्याला इथे दिसत आहेत। समुद्र किनाऱ्यांवर न येण्याचा प्रशासनानं सांगितलेला आहे। बऱ्याच ठिकाणी आपण जर काल बघितलं तर बऱ्याच महिन्यांनंतर, जवळपास 1 महिन्यानंतर पावसाला मुंबई सुरुवात झाली आणि काल अनेक सखल ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि पहिल्याच पावसामध्ये मुंबईचं पुन्हा
मुंबापुरी आपल्याला पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे। यंदाही प्रशासनाचे सर्व जे काही आपण म्हणतो त्यांचे आश्वासन असतात किंवा दावे असतात ते फोल ठरलेले आपण पाहिले। आणि आज जर दुपारनंतर जर जोरदार पाऊस आला तर पुन्हा अशाच पद्धतीचं काल जे चित्र आपण बघितलं तसंच आजचं चित्रही कदाचित जोरदार पाऊस आला तर बघायला मिळण्याची एक शक्यता आहे। अर्थातच प्रशासनाकडनं वारंवार असं सांगितलं जात आहे की आम्ही सज्ज आहोत, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाणी उपसण्याची जी यंत्र आहेत ती लावलेली आहेत। याचबरोबर 24 जे वॉर्ड्स आहेत त्या प्रत्येक कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांचे जे नियंत्रण कक्ष आहेत तिथे तैनात करण्यात आलेला आहे। ज्या समुद्र किनारपट्ट्या आहेत मुंबईतील त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पथकं आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। आणि जर आपण बघितलं तर आता सकाळपासून आतापर्यंत तरी पावसाचा फार पडलेलाच नाहीये किंवा ज्या ठिकाणी पडला तर रिमझिम असं पडलेला आहे। आता पावसाला सुरुवात झालेली आहे, आता बघावं लागेल जर असा ह्या पावसाने जोर पकडला तर कसं चित्र निर्माण होते आणि कालच्या सारखी स्थिती पुन्हा निर्माण होते का हे आपल्याला बघावं लागेल। हे माली नक्कीच त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे जरी सध्या पाऊस पडत नसला तरी सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे। धन्यवाद मेघा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नंतर जाऊया वसई विरार मध्ये। वसई विरार मध्ये रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सखल रस्ते जलमय झाले। दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या सेंट्रल पार्क रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी साचलं, त्यामुळे इथल्या भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरामध्ये आज संपूर्ण जलमय परिस्थिती झालेली पाहायला मिळते। मी सध्या नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क आचोळे रस्त्यावरती आहे। या रस्त्यावरची जी परिस्थिती बघितली तर या रस्त्याच्या कडेला संपूर्णतः पाणी शिरलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे या रस्त्याच्या कडेला भाजीची दुकानं आहेत। दरवर्षी या भाजीचं भाजी विक्रेत्यांचं हे मोठं नुकसान होत असतं, भाज्या दुकानांमध्ये पाणी शिरत असतं। आपल्यासोबत इथले काही विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या काय समस्या आहेत। दर आपका नाम क्या है और हर साल यहाँ पे क्या स्थिति रहती है, बोले यहाँ ऐसा हर साल ऐसा पानी बुढ़ता है। नगर पालिका के कहना है इसको बनाना चाहिए, रोड ऊंचा करना चाहिए, गटर से करीब ऊंचा करना चाहिए। मैंने गटर से करीब 3 फुट 2.5 फुट 3 फुट रोड खाली किया है और पानी बुढ़ता है। पब्लिक का आने जाने में तकलीफ होता है और दूसरी बात क्या है, भाजी वालों को हम लोग भी तकलीफ होता है। अभी ये पानी में खड़े रहो हो जाएंगे, रोजी रोटी वाली बात है तो बीमारी आएगी ना, बीमारी तो पैदा होना का वो तो होना ही होना है। हर साल यही प्रॉब्लम रहता है। अभी क्या, अभी तो और भरेगा, यहाँ तक होता है पानी, काफी पानी बुढ़ जाता है, गटर के ऊपर से दुकान में पानी घुस जाता है। अपन बगित इतने विक्रेत्यांकडून नेमकी काय परिस्थिती असते, दर वर्षी पावसाळ्यामध्ये हा रस्ता पाण्याखाली जात असतो आणि लाखो रुपयांचं नुकसान या विक्रेत्यांचं होत असतं। महापालिकेकडून उपाययोजना करूनही इथली परिस्थिती ही अशीच आहे। लाखो करोडो रुपये आतापर्यंत महानगरपालिकेकडून खर्च करण्यात आलेले आहे, तरी मात्र शहरातली परिस्थिती काही बदलायचं नाव घेत नाही। त्यामुळे जर पहिल्याच पावसामध्ये जर ही परिस्थिती असेल तर पुढचे पावसाचे महिने कसे काढायचे या विचारानेच वसईकर धास्तावून गेलेले आहेत। व्हिजिलन्स रिपोर्टसोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा। यानंतरची बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबई पनवेल भागातही मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। रात्रभर रिपरिप पडणाऱ्या पावसानं आता मात्र जोर धरलेला आहे। नवी मुंबईमधल्या सखल भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, तर हायवेवर वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु आता पावसाने जोर धरलेला आपल्या दिसून येतात। आपण आहोत सध्या नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावरचे दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छिते की कशा प्रकारे सायन पनवेल महामार्गावरती पावसाने जोर धरलेला आहे आणि वाहनं धीम्या गतीने सुरू आहेत। पावसाचा जो जोर वाढल्यामुळे रस्त्यांवरती देखील पावसाचं पाणी वाहताना दिसत आहे आणि त्यातून वाहनं मार्ग काढताना आपल्याला दिसून येत आहेत। अवजड वाहनं आहेत, हलकी वाहनं आहेत, ती धीम्या गतीने या रस्त्यांवरून जाताना आपल्याला दिसून येत आहे। हेच चित्र नवी मुंबई आणि पनवेल शहरांमध्ये आपल्याला दिसून येत आहे। सखल गेल्या एक तासापासून नवी मुंबईमध्ये हा जो पावसाचा जोर वाढलेला आहे, यामुळे नवी मुंबई शहरामधील सखल भागांमध्ये आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये वाशी आहे, तुर्बे आहे, या शहरी भागांमध्ये रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण सायन पनवेल महामार्गाचं दृश्य बघतो, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की वाहतूक कशा प्रकारे धीम्या गतीने सुरू आहे आणि पाणी साचल्यामुळे जो मार्ग काढण्यासाठी वाहनांना अडथळा होताना दिसून येत आहे। ही दृश्य जी आहेत ही सायन पनवेल महामार्गावरची, एकंदरीतच मुसळधार पाऊस पडत आहे आणि अत्यावश्यक सेवेमधील
जे कर्मचारी आहेत नोकरदार वर्ग आहेत ते आपल्याला जाताना इथून दिसून येत आहेत. अवजड वाहन आहेत, जी चैनपट्टीकडे जाणारी वाहन आहेत ही मोठ्या प्रमाणे या रस्त्यावरून जात असतात. आणि पावसाचा जो जोर आहे जर असाच राहिला तर मात्र अजून पाणी या रस्त्यांवर साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोळेकरसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.